काय टाकलंयस या ग्लास मध्ये? देवयानी थांबा संग्राम, मी तुला विचारते नी, मग काय टाकलंयस या ग्लास मध्ये? देवयानी काय बोलत, समाधान? आणि हो, तसंही या ग्लासात पाणी तुझ्याच नवऱ्याने भरलं होतं. संग्राम, मी पुन्हा सांगते तुम्हाला, तिच्यापासून जरा लांबच राहा, तिची लक्षणं धड नाहीयेत. ठीक आहे देवयानी, आम्ही लक्षात ठेवतोय. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना खोलीत जाऊन आराम करा, आमच ते काम आहे, जरा जाऊन जा तुम्ही. केक वाला आला वाटते. अरे वा, संग्रामने मस्त सजवलंय की सगळं, जोरदार तयारी चालू दिसते. हा पण निमबाई, आम्हाला नीट कळलं झालंय हा, त्या बैच्या वाढदिवसासाठी आम्ही कशा पण राबायचो? संग्रामना हे दाखवण्यासाठी की आपण देवयानीचे शत्रू नाही आहोत, आपण नेहमी तिच्या चांगल्याचाच विचार करतो, आपल्याला तिचं भलंच हवंय. ए, हे सोंग करणं मला जमणार नाहीये. त्या देवयानीच्या तोंडावर वैर पत्करले मी, तिचं खोटं खोटं कौतुक करण्याची सुद्धा इच्छा नाहीये माझी. आपल्याला असंच करावं लागणार आहे लावण्य. अरे कसं समजत नाहीये तुम्हाला? आपण असं वागल्याने संग्रामचा आपल्यावर विश्वास बसेल आणि मग देवयानीचा वेडेपणा सहज सिद्ध होईल. आणि मग देवयानीला घराबाहेर काढणं तुम्हाला आणखी सोपं होईल. हे मी तुमच्याच भल्याचं बोलते. अगं डुचके, निमाबाई एक नंबर बरोबर म्हणाल्यात. वय, तुम्ही इकडे काय करताय? संग्रामराव, किती बायकोसाठी करावं तुम्ही? आता आम्ही तुमची मदत करणार बरं का? नाही ना ग, आमचा मी बघून घेऊ. दादा, तुझ्या बायकोचा पुळका आलाय म्हणून नाही करत आहे आम्ही हे सगळं. तू इतकं चांगलं वागून सुद्धा तुझी बायको खुळचटासारखी वागतेय ना, म्हणून दया येते तुझी, म्हणूनच आम्ही मदत करायला आलोय तुला. आमच्यानी कुणाची बी मदत नका, चला फुटाय काढ ना. आबा हो, बघा ना, मी आणि भैया दादाला मदत करतो म्हणून सांगतोय, तर करूच देत नाहीये तो. बरोबर आहे, फुटवणारच. तुम्हा दोघांची ख्यातीच तशी आहे तुझी, त्या अडजणची. लांडगा आला रे आला, असं झालंय तुमच्या दोघांच. तुम्ही दोघं कुणाला बी चांगल्या कामात मदत करायला गेला की त्याचा विश्वासच बसत नाही. हे दोघं आपल्याला मदत कशी काय करणार बुवा, काहीतरी यांच्या मनात आहे असंच त्याला वाटत. हे समज तुम्हीच पसरून ठेवलंय, तुमच्या कर्माची फळ आहेत बघा. आहो पर साहेब, म्हणून काय संग्रामरावांनी सतत हाडतुडच करत राहायचं बाय. आहो संग्रामराव,
तुमच्या प्रेमापोटी आणि काळजीपोटी करतात नाही समज आणि तुमची भावंड हाय वैरी नाही त्यासनी एक तरी संधी द्या की पोखळ बांबू अरे ह्या दोघांची कमी पाप पोटात घातलेत का समजांनी समजून घ्या आई म्हणतील तुमची ऐकून घ्या भाऊ भाऊ बहीण आहेत तुमचे नाही का आणि समजे जण एकत्र मिळून तुमच्या बायकोसाठी काहीतरी करतायत हे बघितल्यावर तुमच्या बायकोला बी बरं वाटत आणि घरचे समजे त्यांच्याशी तिरसटपणानं वागतात त्यामुळे बी त्यांचं डोसकं जरास हल्ल असेल आणि समजे त्यांच्या वाढदिवसासाठी काहीतरी करतात हे बघून त्यांना आणखी बरं वाटत नाही का करू दे काय फरक पडतोय ठीक आहे आबासाहेब देवेंच्या आनंदाहून नमस्ते दुसरं काय बी नको आहे आणि या निमित्तानं आमचे भाऊ बहीण आमच्या जवळ येणार असतील आमच्यातला दुरावा दूर होणार असेल तर आमस्ती बी आनंदच आहे अंगाशी लागा चला कामाला लागा हे अडदाण जी बस फुगव किती फुगे फुगवतो बघू तुझ्या छाताळात किती दम आहे चला 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 चाललंय कुठ काय आमच्या सोबत चाललं कुठे सरप्राईज सरप्राईज आमच्यावर विश्वास आहे ना चला आमच्यासाठी चल थांबा काय झालं सांगतो संग्राम अहो काय झालं थांबा हो अहो काय करताय सरप्राईज आहे सरप्राईज चला उठू आरामात पायरी आहे ही पहिली आता दुसरी हा चल थांबा संग्राम भाऊ सांगा ना काय सरप्राईज आहे सांगतो की एक मिनिट आम्ही आता ही पट्टी काढणार
पण त्यानंतर डोळे पटकन उघडायचे नाहीत. आम्ही सांगितल्याशिवाय. बर नक्की नक्की. उघडू डोळे. उघडा. हॅपी बर्थडे देवेन. ओके चला. संग्राम आओ कधी केलं ते सगळं तुमच्यासाठी. काय पण आमासनी दिवा विझवणं आवडत नाही. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर देवयानी. Happy birthday to you. अक्का खायचं आमच्यासाठी. या थोडस असं बा अंगाशी. माझ्यासाठी तीच. संग्राम भाऊ काय केलं तुम्ही? देव्यानी हा केक फक्त तुमच्यासाठी होता. कारण यात विषय. संग्राम तुम्ही पुन्हा मस्करी करताय ना माझ्याशी? हा मस्करी मी कशाला मस्करी करू आम्ही? अहो यात खरंच विषय. अहो खरंच सांगतो आता बघा थोड्या वेळात त्यानं तुमासनी खोकलाय ना घशात काहीतरी होणार तुमासनी. झालं बघितलं खरंच सांगतो या केक मध्ये विष आहे. म्हणजे विष आहे यात. काय गंमत आहे ना देवेन, ज्या दिवशी तुम्ही जन्माला आलात त्याच दिवशी मरणार. म्हणजे वय मोजायच्या हिशोबाला बर एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन.
है ना? संग्राम संग्राम काय करता है तुम्ही? खाऊन घ्या ना, त्रास कमी होईल. अहो आता एक तुकडा तुम्ही खाल्लाच आहे म्हणजे विष तुमच्या अंगात गेलंच आहे. यानं काय फरक पडणार आहे, है ना? अहो लवकर खाऊन घ्या, समध काय आरामात संपेल आणि केक खायची हौस पण भागल. मरायच्या आधी खाऊन घ्या, केवढं खायचं तेवढं खाऊन घ्या. भाऊ काय करताय तुम्ही? तुम्हाला वेळ लागले का? वेळ ठीक आहे, वेळ लागेल, घ्या खाऊन घ्या ना. घ्या परत एकदा. तुम्हाला काय झालंय? खावा घ्या, खाऊन घ्या. केक नको, सुरी चालेल. नाही म्हणजे केक खाऊन नाही मेलात रे सुरी ना मराल. तुमच्यासाठी काय पण अहो तुम्हाला ती त्रास होतो आम्ही नाही बघू शकत. तुम्हाला माझी शपथ आहे संग्राम, थांबा. तुमची शपथ आहे? आम्हाला तुमची शपथ आहे? आम्हाला तुमची शपथ आहे? मग मारूनच टाक. मारून टाकतो. हॅपी बर्थडे देवेन. हो सुनबाई, अहो असं काय बघताय त्याच्याकडे? बाकी मोर वाढदिवस आहे तुमचा, एक कापायचा का नाही? या कारण यात विषय. देवेन चला. माहित नाही, आम्ही बघून येतो. Thank you.
तुम्ही विष खाऊ घातलं मला, केक मधून विष खाऊ घातलं तुम्ही मला. काय देवीने काय बोलते तुम्ही, कुठला केक काय विष, अहो अजून केक कापला भी नाहीये. खोटं बोलताय तुम्ही. संग्राम इथे केक होता, आपण दोघे इथेच होतो. मी केक कापला, तुम्ही मला भरवलं आणि मग सांगितलं की त्यात विष आहे.